पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते. भवानीपेठ येथील टिम्बर मार्केटमध्ये एका लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून शेजारील चार घरांनाही या आगीची झळ बसली आहे. ही आग पहाटे 4:15 सुमारास लागली असून ही आग एवढी भीषण आहे की आगीचे आणि धुराचे लोट दूरवरून दिसत आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तब्बल 30 बंब घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. असं असलं तरी ही आग एवढी भीषण आहे की यात लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेची माहिती मिळताच पुणे कंटोनमेंट PMRDA आणि पालिकेच्या अग्निशमन दलाची एकूण 30 अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. आग एवढी भीषण होती की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पथकाला अनेक अडचणी येत असल्याची माहिती पुणे अग्निशमन दलाचे प्रसिद्धी प्रमुख निलेश महाजन यांनी दिली आहे. घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या समवेत इतर 20 अधिकारी आणि जवळपास 100 जवान उपस्थित आहेत. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत 10 सिलेंडर बाहेर काढले, ज्यामुळे आग शेजारील वस्तीमध्ये आणि शाळेमध्ये पसरू शकली नाहीये. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये.